पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. अल्पवयीन आरोपी पोर्श कार चालवतानाचा व्हिडिओ आता Zee24 हाती लागला. या अल्पवयीन आरोपीमुळे 2 जणांचा मृत्यू झाला होता. याच अल्पवयीन आरोपीचे आता पोर्श कार चालवतानाचा व्हिडिओ Zee24 हाती आलाय. या प्रकरणी आता त्या अल्पवयीन मुलाला, त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. अल्पवयीन आरोपी पोर्श कार चालवतानाचा व्हिडिओ Zee24 हाती लागला. सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून. अरुण, Zee24 हाती हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आलाय. या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं तो रॅश ड्रायव्हिंग करतो? अल्पवयीन आरोपी हा पहिल्यांदाच पोर्श गाडी चालवत नव्हता हे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. कारण अपघात झाला त्या दिवशी तर तो चालवत होताच, मात्र त्याही आधी, कारण हा जो व्हिडिओ आहे तो इतर कुठल्या तरी ठिकाणाचा किंवा इतर प्रसंगाचा असावा. कारण काही कुटुंबीय देखील किंवा आणखी काही लोक आरोपीच्या सोबत दिसतायत. पोर्श गाडीतनं तो उतरताना दिसतोय, त्यामुळे वय त्याचं कमी असताना देखील, आणि म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेले नाही, त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही, इतकंच नाही तर त्यानं कुठल्याच प्रकारचं ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे, असं असतानाही त्याच्या घरचे लोक त्याला गाडी चालवायला देत होते. त्याच्या आधी ते घडलंय आणि हे नियमितपणे घडत होतं, आणि म्हणून कदाचित म्हणजे त्याला जर वेळीच रोखलं गेलं असतं तर ही परिस्थिती किंवा ही घटना घडली नसती, हा अपघात घडला नसता, असं आपल्याला या व्हिडिओतून म्हणावं लागेल. याची तरुण, या सगळ्या व्हिडिओचा आता पोलीस तपास करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.